ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरामधील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. पाऊस थांबल्यानंतर सुद्धा पालिकेनं काम सुरू न केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात महापालिकेवर टीका होत असताना महापालिका आयुक्तांकडून 15 दिवसात शहरभरातील जे खड्डे आहेत ते बुजवण्यात येतील असे आदेश देण्यात आले होते. पावसाळा थांबलं की ह्या कामाला सुरुवात होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता नाशिक शहरात 8 ते 10 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवली असली तरी देखील रस्त्यांची परिस्थिती जी आहे जशी ती तशीच आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर नाशिक शहरातील रस्त्यांमध्ये पावसाळ्यात खड्ड्यांचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात उद्भवत असतो. यंदा देखील अशाच पद्धतीनं खड्डे जे आहेत ते संपूर्ण शहरभर पडले होते. तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी डागडुजी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा जशीची तशीच परिस्थिती आपल्याला रस्त्यांची पाहायला मिळत आहे. मनपा आयुक्तांना 15 दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील असे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात कुठलीही कामाला सुरुवात नसल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक.